कटार नवरे जे आहेत हे देखील उघडले आहेत. मुंब्रा बायपास पर्यंत यावेळेस पाहणी करण्यात आलेली आहे. वकिलांनी ही पाहणी केलेली आहे. तळोजा जेल ते मुंब्रा बायपास पर्यंत ही पाहणी करण्यात आली आहे. क्राईम सीन्स पुन्हा रूपांतर करण्यात येणार आहे असं देखील कळत आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी वकिलांकडून आता परिसराची पाहणी करण्यात येते. या घटनास्थळाची आरोपीच्या वकिलांनी पाहणी केलेली आहे. मुंब्रा बायपास परिसराची वकिलांकडून पाहणी करण्यात आलेली आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी, या सगळ्या क्राईम सीन्सचं पुन्हा रूपांतर करणार आहे असं देखील कळत आहे. अक्षय शिंदेचं एन्काउंटर ज्या मुंब्रा बायपासमध्ये झालं होतं त्याच परिसरामध्ये आता घटनास्थळाची आरोपीच्या वकिलांनी पाहणी केली आहे. अक्षय शिंदे एन्काउंटरचं रिक्रिएशन या ठिकाणी पाहण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेचे वडील आलेले आहेत. घटनास्थळी ते पोहोचलेले आहेत. त्याचे वकील आणि अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ही महत्वाची अपडेट आपण बघतोय. घटनास्थळाची आरोपीच्या वकिलांनी पाहणी केलेली आहे. एक महत्वाची बातमी, मुंब्रा बायपासला आपल्याला माहिती अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाला होता आणि त्या परिसराची पाहणी करण्यासाठी अक्षय शिंदेचे वकील आले. प्रश्न उपस्थित केले होते अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी. मला माझं प्लीज जरा काम करू द्या, मला जे काय बोलायचं मी नंतर बोलेन. साडेसहाची वेळ होती, आम्ही सत्य शोधायचा प्रयत्न करतो इतकंच मला. आता साडेसहा वाजले बरोबर, एक मला 2 मिनिटं पोलिसांच्या जवाबाच्या जवाबाची वेळ होती 7 ते 6:15. एफ आय आर मध्ये 6:15 वेळ होती. काय निष्पन्न काय इथून या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? या कालावधीत तुम्हाला काय जाणीव झाली? एक तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? काय आयडिया आली इथून तुम्हाला एक तासामध्ये? मला एक तासामध्ये तुम्हाला काय आयडिया?